प्रभु आणि चिकोडी येथील छत्रपती शिवाजी कमिटी यांच्या वतीने 30 मार्च पासून सुरुवात झालेल्या श्री छत्रपती ट्रॉफीचे बेळगाव येथील युवर्स चॉईस संघाने विजेतेपद पटकाविले. चुकुडीच्या प्रभुवाडीतील छत्रपती ट्रॉफीचा बेळगावतील युवर्स संघ मानकरी तर उपविजेतेपद पटकावले चुकुडीतील सचिन स्पोर्ट्स. प्रभुवाडी चुकुडी येथील छत्रपती शिवाजी कमिटी यांच्या वतीने 30 मार्च पासून सुरू केलेल्या श्री छत्रपती ट्रॉफीचे बेळगाव येथील युवर्स संघ विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपदी चुकुडीच्या सचिन स्पोर्ट्स संघाने बाजी मारली. 32 संघांनी सहभाग नोंदवलेली ही हाफपिच क्रिकेट स्पर्धा अत्यंत रोमांचक व क्रिकेट प्रेमींचे डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. यामुळे प्रभुवाडीतील मौलाली बाबा ग्राउंडवर दररोज क्रिकेट प्रेमींची शेकडो संख्येने गर्दी होत होती. विजेत्या संघाला 35,000 रुपये आणि उपविजेत्या संघाला 20,000 रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तसेच सेमी फायनल मध्ये मजल मारलेल्या संघांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. सांगत या चिकोडी साईडला म्हणजे एक नंबरची अशी ऑर्गनायझेशन आम्ही बघितलेलं आहे. आम्हाला भरपूर असं कमिटीनं सहकार्य केलं आहे. त्या सहकारामुळेच आम्ही हे चषक जिंकू शकलेलो आहे. परत अनेक म्हणजे बंडू भोसले आणि त्यांचं पण मी मनपूर्वक आभारी मानतो, कारण की त्यांच्या आग्रहामुळे आम्ही ते येऊन खेळू शकलो. आणि आमचं जे काही गेम आहे ते गेम पब्लिकला आम्ही दाखवून दिले की चांगले खेळलेलं आहे. यावेळी विक्रांत माने, रामा माने, बी आर यादव, अनिल माने, खादर कमते, शिवाजी पवार, निवृत्ती माने, ज्योतिबा खामकर, बाळू मोहिते यांच्यासह हजारो क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. सचिन स्पोर्ट्स 20 से फर्स्ट सेमी फाइनल एंड एंटर दी फाइनल इन दी फाइनल सुपर ओवर वी कैन से ही टुक 3 विकेट्स इन हिज मेडल ओवर विथ इन दैट सचिन स्पोर्ट्स पाकिट पैसे फाइनल गेले. Thank you.